नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। मान्सून हा 2 दिवसात देशाबाहेर जाण्याची शक्यता आहे, तर अर्ध्या महाराष्ट्रातून मान्सून परतला आहे हे चित्र दिसत आहे। हवामान खात्या विभागानुसार दिलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्राच्या अर्ध्या भागातून सरळ सोमवारी माघारी घेतली असून पुढील 2 दिवसात तो संपूर्ण देशातून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने सोमवारी वर्तवला आहे। तर बघा मित्रांनो, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्राच्या अर्ध्या भागातून सोमवारी माघार घेतली असून पुढील तो 2 ते 3 दिवसात देशातून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। सोबतच देशाच्या वायव्य भागातून परतीच्या मान्सूनचा 28 सप्टेंबरला प्रवास सुरू झाला, तर मध्यंतरी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्याचा प्रभाव खोरंबला होता। पाऊस हा जास्त लांबला होता, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस हा जास्त लांबला होता। त्यामुळे ओरिसाच्या काही भाग, झारखंडचा बहुतांश भाग, छत्तीसगडचा उरित भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी व तेलंगणाचा काही भाग, तसेच संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेशचा उरित भाग, तर त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भाग व गुजरातच्या उरित भाग आणि उत्तर अरबीच्या समुद्रातून मान्सून माघारी फिरला आहे। तर हा पाऊस पुढील 2 दिवसात मान्सून संपूर्ण देशातून माघारी फिरेल असे अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तर महत्त्वाचे बघा मित्रांनो, ईशान्य मोसमी पावसाचे 2 दिवसात आगमन। तर बघा, दरम्यान 2 दिवसानंतर ईशान्य मोसमी पावसाचे दक्षिणेकडील भागात आगमन होण्याचा अंदाज आहे। हा पाऊस दक्षिणेकडील राज्यांसाठी फायदेशीर ठरतो, त्यामुळे तामिळनाडू, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, किनारपट्टी, कर्नाटक, केरळ या दिवसानंतर पावसाचा अंदाज आहे। तर बघा मित्रांनो, 2 दिवस आणखीन पाऊस होणार आहे, 2 दिवसात आगमन होणार आहे या राज्यामध्ये। तामिळनाडू, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, किनारपट्टी, कर्नाटक, केरळ या 2 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हा पाऊस दक्षिणेकडील राज्यांसाठी फायदेशीर ठरल्या जातो असे मानले जाते व महाराष्ट्रात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे। दरम्यान महाराष्ट्रात बुधवारनंतर कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे। तसेच पुढील 3 ते 4 दिवसात देशाच्या वायव्य भागात किमान तापमान 3 अंशांनी घटण्याचा अंदाज आहे। यामुळे थंडीच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे। मान्सून हा 2 दिवसात देशाबाहेर जाण्याची शक्यता आहे। तसेच अर्धे महाराष्ट्रातून मान्सून परतलाही आहे। नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्राच्या अर्ध्या भागातून सोमवारी माघार घेतली असून पुढील 2 ते 3 दिवसात संपूर्ण देशातून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।